स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इथे शनिवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं, तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेहरा, ॲडव्होकेट नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, भाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय समेळ, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, कादीर शेख, रोहित कोळी, सिद्धेश खानावकर, रवीना आर्या, गोविंद झा, दीपक शिंदे, किरण पाटील, विजय उजळंबे, नितेश पाटील, काशीनाथ घरत, आदर्श सहानी, नीलम विस्पुते, बीना गोगरी, जयेश गोगरी, लोकमतचे पत्रकार विनोद भांडारकर, भालचंद्र जुमलेदार, वैभव गायकर, राजू म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. म्हणजेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माननीय जवाहरलाल दर्डा हे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, त्याचबरोबर समाजकारणात, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर पत्रकारिता आणि सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं असं योगदान त्यांचं होतं. आणि ह्या त्यांच्या योगदानाला बघूनच आम्ही या इथे त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित युवा मोर्चातर्फे करण्यात आलेला आहे. लोकमतचं अत्यंत महत्त्वाचं असं कॉपरेशन सहकार्य इथं लाभलेलं आहे आणि नक्कीच खारघरमध्ये हा कार्यक्रम हा यशस्वी होईल असं मला वाटतं आहे. कारण मुळातच कोरोनाच्या काळामध्ये इथं असलेल्या रक्ताचा वारंवार जाणवणारा तुटवडा, त्याचबरोबर नेहमीच पावसाळी काळामध्ये पण नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो, तर त्या तुटवड्याची मागणी, त्याचबरोबर माननीय दर्डासाहेब यांचं कार्य ह्याच्यातून समजा प्रेरणा घेऊन या इथे तरुण हे नेहमी इथं नक्कीच जास्तीत जास्त रक्तदान करतील असा मला इथे विश्वास वाटतो. या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा.